जय महाराष्ट्र, जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट यूट्यूब चॅनलवर। पीक विमाबद्दल एक नवीन अपडेट्स आपण घेऊन आलेलो आहेत। आणखीन एका जिल्ह्याचे इकडे पीक विमा प्रश्न मार्गी लागलेला आहे। तर कोणता जिल्हा आहे? तब्बल 1.51 कोटींची रक्कम इकडे मंजूर करण्यात आलेली आहे। कोणती महसूल मंडळे आहेत त्यांना इकडे यार नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे आणि कोणाला वगळण्यात आलेलं आहे, सविस्तर माहिती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपले जे चॅनल आहेत ते नक्की सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नोटिफिकेशन आहेत त्या आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। पीक विम्याचे महत्त्वाचे अपडेट समोर आलेले, तब्बल 1.51 कोटीची रक्कम इकडे वितरित केली जाणार आहे। इथे पाहायला मिळते आपल्याला, आपण गोंदिया जिल्ह्याचे अपडेट्स घेतो आहे। जिल्ह्यातील 18 महसुली मंडळातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता, नुकसान प्रस्ताव सादर करण्यात आले। त्यापैकी 15 महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना 1.51 कोटी रुपयांचा विमा देण्यास इकडे सकारात्मकता दाखवलेली आहे। त्यातील ठाणा, कुराडी आणि गोरेगाव हे 3 इकडे महसूल मंडळांना वगळण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाने संपूर्ण 18 महसूल मंडळांना इकडे नुकसान भरपाई देण्यासंदर्भात अधिसूचना निर्गमित केलेल्या होत्या। त्यापैकी 3 महसूल मंडळांना विमा कंपनीने इकडे वगळलेलं आहे आणि त्याचप्रकारे गोंदिया मंडळाला इकडे शून्य भरपाई असल्याचे इकडे कळवलेले आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण मागितले असता विमा कंपनीने अद्यापही स्पष्टीकरण इकडे सादर केलेले नाही आहे। ठीक, तर अशा प्रकारचे सविस्तर अपडेट्स आपण समजून घेतलेले। अपडेट्स कसे वाटले नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक करा, इतर जे बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे नवीन अपडेट्स समजून येईल। ठीक आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल